सहावे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन संपन्न. साहित्याच्या माध्यमातून सृजनात्मक सामाजिक अभिसरण घडण्याच्या उद्देशाने साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते सहावे राज्यस्तरीय एक दिवसीय सृजन साहित्य संमेलन संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई व सृजन साहित्य संघ शाखा बुलढाणा यांच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र इंगळे चावरेकर असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर आशिष खासबागे हे होते. गर्दे सभागृहात स्मृतिशेष साहित्य नरेंद्र लांजेवार साहित्य नगरी नाव देण्यात आले. या राज्यस्तरीय संमेलनाची सुरुवात हुतात्मा स्मारक ते गर्दे हॉलपर्यंत ग्रंथदिंडीने करण्यात आली. सोहळ्यास सृजन प्रतिमा 2022 राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गझल मुशायरा मी व माझे वाचन या विषयावर टॉक शो वर्तमान जगात साहित्यिकांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद त्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनात साहित्यक साहित्यप्रेमी व बुलढाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेव्हा अनेक अनेक शुभेच्छा असा होता. त्यांनी 6 वर्ष एखादा उपक्रम साहित्यासारख्या गोष्टीचा चालू ठेवणं आपल्या गावामध्ये ही काय करणं कठीण गोष्ट आहे हे आपण सगळेजण जाणतो. तेव्हा तुम्हा सगळ्यांचा हा जो काही सहभाग आहे म्हणजे सकाळी आम्ही चर्चा अशी करत होतो की आता साहित्यासारख्या व्यवहाराला माणसांना बोलवण्यासाठी काय करावं बघा. तर म्हणजे काही नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवावं की काय तेव्हाच लोक येतील की काय अशी अवस्था या समाजाची झालेली आहे. माणसं स्वतःमध्ये म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे समूहाने एकत्रित येऊन माणूस म्हणण्याच्या वाटा शोधणं हा जो साहित्यातून व्यवहार घडतो लेखन वाचन हा साहित्य व्यवहार म्हणून मला वाटतं मुलगा माणसाचं वशत्व सोडून त्याला माणूसपणाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा शोधण्याचं काम ही मंडळी करत असतात जी साहित्य व्यवहारात गुंतलेली असतात आणि त्यामुळे तिथे काहीतरी नवं घडतं सृजन होईल अशी आशा असते. आणि हा व्यवहार झपाट्यानं समाजातून लोक पावत चाललेला दिसतो आणि म्हणून अशा संमेलनाचं खूप महत्त्व आहे. म्हणून मी अनेक मित्रांना घेऊन त्यातले म्हणजे बऱ्याच जणांना ते प्रतिकूल होतं पण तरी ते सगळे विकरणी आहेत म्हणजे निवेदन काही पाळणा पडतात तो पुढे चालू ठेवावा लागतो पण फार बोलणार नाही आपण मुलाखतीच्या दरम्यान बरं.